लहान मुल एखादं पडलं सगळ्यात जास्त यातना आईच्या जीवाला होतात पण ती जखम लहान मुलालाच होते ना त्याचं त्यालाच उभं राहावं लागणार आहे मला असं वाटतं आमच्या क्षेत्राला ना कुठेतरी कॅमेरा कॅप्चर करतो माझे आई बाबा परीक्षेच्या काळात मला इतकंच म्हणायचे आता तरी पुस्तक उघड आणि सिनेमा बाजूला ठेवून मी फक्त परीक्षेच्या आदल्या दिवशी अख्खी रात्र जागून इतिहास या विषयाचा अभ्यास करायचे उडउउडवी श्यामरंगा वाटा बुडा नमस्कार मी अतुल कुलकर्णी लोकमतच्या फेस टू फेस कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या दिवाळीच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या गेस्ट सोबत गप्पा मारतोय त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आज आपल्यासोबत आहेत प्रख्यात अभिनेत्री तेजश्री प्रधान तेजस्वी तुझं मनापासून स्वागत थँक्यू थँक्यू आणि दिवाळीच्या निमित्ताने आपण ह्या गप्पा करतोय पण फेस टू फेसचा फॉर्मॅट जो नेहमीचा आहे त्याच्यापेक्षा थोडा वेगळा फॉर्मॅट आपण एवढ्यासाठी निवडला की गुगलवर तेजश्री प्रधान टाकले की भरपूर माहिती मिळते oh. पहिला सिनेमा कोणता पहिली सिरियल कोणती इथपासून ते अगदी बालपणातल्या अनेक गोष्टी ज्या लोकांना माहिती आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आपण वेगळ्या विषयावर गप्पा मारू तर तेजश्री मला पहिला प्रश्न असा आहे की पूर्वी लहान मुलांचं आणि आईवडिलांचं एक वेगळं नातं होतं ते <tynan> नाता आता, आता दिवसेंदिवस बदलत चाललं आता आई आईवडील मुलांसोबत मित्रासारखं वागताना दिसतात तुझ्या लहानपणी आई आईवडील कसे वागायचे मित्रासारखे लहानपणी म्हणजे आता खूप खूप झाली असं नाही म्हणत <laughs> नाही मित्रासारखे म्हणजे काय आहे ना की मला वाटतं मैत्रीची व्याख्याही बदलत चालली आहे म्हणजे आमच्या सुद्धा आईवडिलांना जसं शक्य होतं तसं ते मित्र बनण्याचा प्रयत्न करत होतेच पण तेव्हा ती रिस्पेक्टफुल भीती ही जास्त मोठी संकल्पना होती दॅन आत्ताची जी मैत्री वाढतीये मधली ती पण मग विचार केल्यावर असं वाटतं की आमचं लहानपण असं गेलं आहे ना जिथे आपल्या बिल्डिंगमध्ये ना आपल्या वयाची एक आठ आप दहा मुलं असतात ती मैत्री तुम्हाला बाहेरून मिळत असते तुम्ही शेअरिंग करत असता पण आज जर का आपण पाहिलं तर न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये बरेचदा आपल्या मुलांना आजूबाजूला त्यांच्या बिल्डिंगमध्ये मित्रही अवेलेबल नाही आहेत म्हणूनही कदाचित आत्ताचे पेरेंट्स हे हो। मित्रासारखे झालेले असतील सो माझं आईबाबांबरोबरचं नातं हा बड़ा म्हणजे त्यांच्याबद्दल भीतीही होती आणि त्यांच्याशी एखादी गोष्ट बोलताना त्यांच्याकडे एखादी गोष्ट मागताना दिवसभर प्लॅनिंग व्हायचं एक डोक्यात की हे कसं करायचं हे काय करायचं सो या पण मला वाटतं ती भीती कुठेतरी तेव्हाची गर, गरज होती आणि त्याच्यामुळे आज आम्ही जे घडलोय किंवा आज जे आम्ही तुमच्या समोर आहोत ते आहोत तुझं बालपण पुण्यातलं मुंबईतलं मुंबई मुंबई पूर्ण मुंबई हो हो आणि आई वडील काय करायचे दोघही जॉब करत होते बाबा बँकेत होते सारस्वत बँकेत आणि आई सेल्स टॅक्स मध्ये होती त्यामुळे बऱ्यापैकी बालपण असं आईबाबांचा संध्याकाळनंतर ऑफिसमधून आलेला वेळ मिळाला असं गेलंय की मी आणि माझी बहीण असायचं दोघी दिवसभर मी मित्रा मित्रत्वाचं नातं याच्यासाठी म्हणालो की मी माझ्या मुलीनी माझ्या आईसोबत भांडण केलं होतं की तू त्याला ए अतुल म्हणतेस <laughs> आईसुद्धा त्याला ए अतुल म्हणते मग मी त्याला ओ बाबा का म्हणायचं मी सुद्धा ए अतुल म्हणते त्याला किंवा ए बाबा म्हणते तशा पद्धतीचं काही भांडण तुझं किंवा वाद तुझे तुझ्या आई बाबांसोबतचे <laughs> नाही वाद नाही पण मला आठवते हो माझी आई बाबांना आहो बाबाच म्हणायची कदा तर कदाचित तुम्ही म्हणताय ते प्रत्येक तुमच्या मुलीसारखं आमच्याही मनात ते येऊ नये आणि ते भांडण होऊ नये यासाठी आईने आधीच बाबांना आमच्या दोघींसमोर आहो बाबा असंच म्हणायची ती पण असं वाटलं नाही कधी नाही कारण ना मी जिथे राहत होते माझ्या आजूबाजूचा परिसर आणि तिथे राहणारे माझे मित्रमैत्रिणी सगळेच वडिलांना आहो आणि आईला ए आई म्हणणारे होते कारण एक एक आपल्याला माणसांची आपण जास्त म्हणतो की वडिलांची जास्त भीती असते आणि आई कुठेतरी हक्काची असते की काहीतरी हवं असलं की आपण पटकन सर, ए आई म्हणून तिच्याकडे मागून टाकतो आणि शिफारस अशी तिच्या थ्रू होते वडिलांकडे पण मी सहज उल्लेख म्हणून विचारतो की आता विषय निघालाय तर असं अरे तुरे करणाऱ्यांमध्ये संस्कार नसतात असं जे मंट म्हणत म्हणतात नाही नाही तसं काही नाही नाही इनफॅक्ट माझा सख्खा चुलत भाऊ त्याच्या बाबाला ए बाबा म्हणायचा आणि आम्हाला खूप गंमत वाटायची मला आणि माझ्या बहिणीला की आपल्या काकाला तो, काका तो हा ए बाबा म्हणतो आणि आपण आहो बाबा म्हणतो <laughs> व एका सर्टन एज नंतर म्हणजे थोडस सा सा सातवी आठवीचा पिरियड आल्यावर मज्जा म्हणून आम्ही पण ए बाबा असं मस्करीत म्हणायचो त्यांना आणि तेव्हा ते पण घरातून छान रिसीव्ह व्हायचं मी मी माझ्या मुलीला परीक्षेच्या दिवसात तिला म्हणायचो की चल आपण सिनेमाला जाऊ राहू द्या अभ्यास एक वर्ष बघ हे करण्यामागचा हेतू असा असायचा की त्या अभ्यासाचा जो स्ट्रेस आहे तिचा कमी व्हावा थोडं तिने रिलॅक्स व्हावं असा माझा हेतू असायचा प्रत्येक बर। <laughs> <आपिल केला। laughs> आई वडिलांची आपल्या मुलांना वाढवण्याची पद्धती वेगळी असते बरोबर तुझ्या आई बाबांनी कधी तुला चल सिनेमाला जाऊ वगैरे परीक्षेच्या काळात असं अपील केलं नाही माझे परीक्षेच्या काळात मला इतकंच म्हणायचे आता तरी पुस्तक उघड आणि सिनेमा बाजूला ठेवून थोडासा अभ्यास कर अगदीच उद्यावर आलीये परीक्षा म्हणजे ह्याच्यावरून मला एक किस्सा आठवतोय माझ्या लहानपणीचा Uh, मी म्हटलं तसं आई ऑफिसला uh, असायची माझी तिची एक साडेपाच पावणे सहा सहाच्या दरम्यान ती ऑफिसमधून निघायची वेळ असायची uh, तिचा जॉब ठाण्याला होता आणि ठाण्याला ना uh, मॅजेस्टिक पुस्तकांचं दुकान होतं आणि माझे माझी एक्झाम चालू आहे आता आणि उद्या इतिहासाचा पेपर आहे माझा आणि मी खूप घाबरत घाबरत साडेपाचला आईला फोन केला संध्याकाळी की तू निघालीस का ऑफिसमधून आणि आई अशी होती की हो मी आता निघतेच आहे झालंय का तुझं काय आता उद्याचा कुठला पेपर झाले का तयारी वगैरे मी म्हंटल हां ती होईल फक्त येताना इतिहासाचं टेक्स्ट बुक घेऊन येशील का त्यावर आईलाच साधारण चक्कर यायची बाकी होती मी <laughs> म्हंटल अगं मी शोधायचा प्रयत्न केला म्हणजे मला घरात मिळत नाहीये आणि इतिहास या विषयाबद्दल माझं ठाम मत होतं प्लीज लहान मुलांनी ऐकू नका तुमच्याशी रिलेटेड <laughs> नाही आहे पण माझं असं ठाम मत होतं की एवढी सगळी नावं आपण आज वाचली तर ती फक्त चोवीस तासाची मेमरी असते त्यानंतर ती आपल्याला लक्षात राहणार नाहीत त्यामुळे आधी त्यावर एनर्जी नाही घालवायची आपल्याला नाही येणार आहे सो मी फक्त परीक्षेच्या आदल्या दिवशी अख्खी रात्र जागून इतिहास या विषयाचा अभ्यास करायचे पण मग अभ्यास पुढे फार उपयोगी होतो नाही होतो हे तर ठीक आहे काय सांगतो कोण काय निवडतं त्याच्यावर तू लहानपणी कॉलेजला जाताना असं ठरवलं होतं की मला नाटकात सिनेमातच जायचंय नाही नव्हतं ठरवलं मी इनफॅक्ट माहित आहे का माझी दहावी झाल्यानंतर एक hmm. माझं असं मत आहे स्वतःवरून सुद्धा की बहुतेक दहावी झाल्यावर प्रत्येक मुलाला आमच्या जनरेशनला कदाचित ते रिलेटेबल पण वाटेल की प्रत्येक मुलाला असं वाटतं की आपल्या आयुष्यात फक्त तीनच महिने उरले जातात आणि त्या तीन महिन्यात ना आता कॉलेजच्या आधी आपल्याला खूप काही अचीव्ह करून घ्यायचं आहे हा कोर्स तो कोर्स मला सगळं त्या तीन महिन्यात करायचंय असं माझंही झालं होतं आणि त्यातलाच एक ज्या काही दहा दगडांवर मी उड्या मारत होते त्यातला एक दगड म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि ऍक्टिंग असा होता सो so, मी आ, ते केलं होतं त्याच्यात जास्त फोकस पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा होता पण त्याच्यामध्ये ॲक्टिंग कंबाईंड होती त्यामुळे मग मी ॲक्टिंग वर्कशॉप केलं आणि मग त्याच्यानंतर मला कॉलेज सुरू होऊन एस वायमध्ये गेल्यानंतर त्या रेफरन्समधनं मला पहिला सिनेमा मिळाला आणि mm -hmm. ज्यावेळी माझ्या ॲक्टिंग तर म्हणजे गावीच नव्हती कारण कॉलेजला अकरावीत प्रयत्न करायला गेले मी पण मी काही त्यांच्या बेसिक ऑडिशन्समधूनही पास झाले नाही आणि मग काय कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणून मी तो विषय सोडून दिला, दिला। आणि तो सोडून म्हणजे पुढची तीन चार वर्ष सोडला त्यामुळे मला जेव्हा पहिला फोन आला माझा तेव्हा मी स्वतः कन्फ्युज होते की एक मिनिट कोणीतरी आपली मस्करी करताय का असं कसं सिनेमासाठी कोणीतरी आपल्याला फोन करू शकतं वगैरे पण या तेव्हा अशी माझी एक सुरुवात झाली या क्षेत्रामध्ये पण मग जेव्हा नाटक सिनेमा करायला लागली तोपर्यंत तुमच्या घरात काही नाटक सिनेमाचं असं काही नाही बॅकग्राऊंड काहीच नव्हतं अजिबातच नव्हतं पण मग ह्या क्षेत्राविषयी खूप वेगवेगळ्या वदंत आहेत क्षेत्र आहे कोणी वाईट आहे म्हणतं तिथे अमुक चालतं तर मुक चालतं अशा जे जे दूर असतात त्यांना अशा गोष्टी करायला आवडतात बरोबर तर तुझ्या बाबतीत असं काही घडलं आणि आई वडिलांची काय रिएक्शन होती या बाबतीत डेफिनेटली uh, सर्वसामान्य आई वडिलांना पहिल्यांदा डोक्यात विचारावेत असे त्यांच्याही मनात येणारे होते विचार पण मला आठवत आहे की माझ्या आयुष्यातली माझी पहिली या क्षेत्रातल्या कामाची मीटिंग ही मी आईला बरोबर घेऊन जाऊनच केली होती त्याच्यानंतरचे सलग तीन सिनेमे माझी आई माझ्याबरोबर शूटिंग्सना येऊन सेटवर बसत होती बोलायची काहीच नाही किंवा ते एक हिरोईनची मम्मी वगैरे असं काही तिच्या अंगात नव्हतं त्यामुळे ती कोपऱ्यात मागे कुठेतरी सेटल होऊन बसलेली असायची म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या सिनेमाला तर मला आठवते की मला सहकलाकारांनी असंही म्हटलं की अरे तुझी आई येते तिथे मागे बसते ती कधीच काही असं तिचं म्हणजे एक्झिस्टन्सच तिचा जाणवत नाही वगैरे आणि त्यावरून मला उगाच वाटलं होतं की आई काय यार तू काही प्रश्नाने विचारत तू काही येत नाही तू काही बोलत नाही तर तेव्हा मला आईने सांगितलं होतं की क्षेत्र तुम्ही कुठलंही निवडा तो काही मुद्दा आणि प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल विचार असतो आणि त्यांचं कायम मत होतं की कुठलं क्षेत्र चांगलं किंवा वाईट नसतं माणसं असतात आणि आपणही आपल्याशी माणसांनी कसं वागायचं हे शेवटी आपण ठरवत असतो एक जात प्रत्येकाशी प्रत्येकजण वाईट नाही वागत सुटत त्यामुळे आपल्या लिमिटेशन आपल्याला काय स्वतःच्या बाबतीत हवंय हे आपण ठरवायचं आणि आई मला म्हणायची अगं मी येते माझं लक्ष असतं सगळीकडे पण मी जर का आता तुझ्या प्रत्येक गोष्टीत मध्ये येऊन इंटरफिअर केला तर कदाचित मला माझं पुढचं अख्खा आयुष्य तुझ्या बरोबर असं प्रत्येक सिनेमाला यावं लागेल सो so, एक तीन सिनेमा ती आली आणि पुढच्या सिनेमाला मला म्हणाली आता तू कारण यु आर इनफ केपेबल आई वडील एका लिमिट पर्यंत तुमचा बर हात धरू शकतात पण पुढे तुमची जी काही वाट आहे ती तुम्हालाच धरायची आहे पण आता तू या क्षेत्रात चांगली रोळली आहे आणि खूप गोष्टी बघितल्यात सुद्धा तू आतल्या इंडस्ट्रीच्या या बाजूनी बघितल्या आधी बाहेरून आधी बघितल्या चॅलेंजेस वाटतात तुला इंडस्ट्रीत मला सगळ्यात मोठा चॅलेंज काय वाटतो माहितीये का, वाट का। खर तर ना सगळ्या प्रकारची माणसं सगळ्या क्षेत्रांमध्ये आहेत पण मला असं वाटतं आमच्या क्षेत्राला ना कुठेतरी कॅमेरा कॅप्चर करतो त्याच्यामुळे आम्ही फार जास्त लोकांच्या संपर्कात त्यांच्या जवळचे असे त्यांना वाटतो त्यांच्या समोर येतो पटकन सो so, या क्षेत्रातली चॅलेंजेस म्हणाल तर जसं मी आत्ता म्हणाले की प्रत्येकाला ठरवायचंय आपण कुठे आणि कसं दिसायचंय आपल्याला स्वतःला काय रिप्रेझेंट करायचंय आणि काम कसं झालं पाहिजे कारण मला कायम असं वाटतं की समोरचा माणूस आपल्याशी काय वागतो ना हा समोरचा माणूस नाही ठरवत आपण ठरवत असतो की त्याने आपल्याशी कसं वागायचं त्यामुळे चॅलेंजेस या आणि प्रत्येक क्षेत्रात आहेत तुम्ही जे ऐकता जे काही चुकीचं ऐकता कदाचित हे आय टी फील्डमध्येही ऐक घडत असतील अशा गोष्टी पण ह्या गोष्टी सर्रास ओपनली घडणाऱ्या नसतात किंवा ह्या गोष्टी प्रत्येकाला बोलवलं आणि असे प्रश्न विचारले किंवा असे काहीतरी ऑफर्स दिले असं होत नाही सो आफ्टर सो मेनी इयर्स ऑफ यु नो वर्किंग इन दिस फील्ड मी आज सांगू शकते की तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडा तुम्ही स्वतःला खूप छान सांभाळू शकता त्या क्षेत्रात अगदी तू आता एक कुठेही गेली तर एक लोक तुला पटकन ओळखतात अरे तेजश्री आली म्हणतात कोणी फोटो काढायला येतं वगैरे हे सगळं असताना तुझी एक इमेज तुझे काही के रोल्स केले सिरियल असतील सिनेमा असतील एक गोड अभिनेत्री छान <laughs> एक फॅमिली सिरियलमधला चेहरा अशी तुझी इमेज आहे एक गुडी गुढी इमेज झाला म्हणून बरोबर पण त्याच्या नेमकी उलटी भूमिका तू सोशल मीडियातून घेताना दिसतेस अनेकदा तू बोल बोलतेस अनेकदा भूमिका घेतेस कुठले स्टँड घेऊन उभी राहतेस एखाद्या विषयावर हे तू ठरवून करतेस की तुला वाटतं हे काय नेमकं हे कारण विरोधावास वाटतो म्हणून हो बरोबर हो नाही सोशल मीडियावर जी तुम्हाला दिसते ती मी तेजश्री असते आणि जी तुम्हाला सिरियल्स मध्ये दिसते ते पात्र असतं जे आम्ही साकारतो आणि खूप पूर्वी मला असा प्रश्न पडला होता की अरे काय आहे हिरोईन म्हणून एवढ्या का सोशिक असतात मुली आणि असं का सगळं त्यांना सहन करताना दाखवायचं आज आपण एकविसाव्या शतकाकडे आलो तर तेव्हा मला माझ्या एका चॅनलमधल्या मोठ्या माणसाने सांगितलं होतं की आपला टेलिव्हिजनचा क्राऊड जो आहे ना तो बऱ्यापैकी म्हणजे मुंबईत तर पाहिला जातोच पण त्याच्यापेक्षा जास्त आणि खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात हा टेलिव्हिजन पाहिलं जातं आणि तिथे तिथल्या बायका तिथले संस्कार तिथलं त्यांचं राहणीमान हे पाहताना कुठेतरी त्या तुमच्याकडे पाहून बघून पाह त्यांना असं वाटत असतं की अरे ही पण सहन करते आज हिलाही हिची सासू बोलली पण ही, ही, ही शांत राहिली अरे हिचा नवरा आज ही असं वागला तो असं वागल्यानंतर पण तिने ते समजून घेतलं तिने ते घर जुळवून ठेवायचा प्रयत्न केला तर तेव्हा मला असं सांगण्यात आलं होतं की ही जी भूमिका आहे जी आज मुंबईकरांना बघताना किंवा आपल्याला बघताना पटकन वाटते की काय बावळट आहे पटकन बोलायचं ना पण ती पटकन बोलण्याची मुभा ही प्रत्येक शहरात प्रत्येक गावात प्रत्येक स्त्रीला आहेच असं नाही सो अशावेळी ते घर आणि कुटुंब जुळवून ठेवण्याची जबाबदारी त्या मुलीवर असते आपली भूमिका आणि आपल्यामधून कुठून तरी लोकांना ते दाखवणं आणि त्या बायकांना या पात्रातून कुठेतरी अरे ही पण करते ना सहन मग आपण पण करूया ना थोडस सहन मग आपल्याला पण थोडस असं वागता आलं तर किती मजा येईल मग तेजश्री ते ते मी सोशल मीडियावर कारण मी पात्र मी माझ्या पात्रांशी खूप प्रामाणिक आहे बट ऍट द सेम टाईम माझी पात्र आणि माझं खरं आयुष्य ह्यात खूप फरक आहे तफावत आहे आणि मग ते पद्धतीचं की जे तू व्यक्त होतेस त्या पद्धतीचं uh, मी व्यक्त होते ते आयुष्य मला डेफिनेटली जास्त आवडतं कारण की uh, मला गिवन अ चॉईस डेफिनेटली सहनशील बनून राहायला आवडणार नाही कारण लहानपणापासून आम्हाला हे शिकवलं गेलंय की तुम्ही अन्याय करू नका पण अन्याय सहनही करू नका कारण ते सहन करणारा जास्त चुकीचा असतो सो तुम्ही बरोबर बरोबर आहात तुमची बाजू आहे आणि ती तुम्ही ठामपणे मांडू शकताय समोरच्याला न दुखावता तोपर्यंत काही हरकत नाहीये आपण आपल्यासाठी स्टँड ओघाने एक मुद्दा आला की आपल्याकडे ज्या पद्धतीच्या सिरियल्स होतात त्या आणि नेटफ्लिक्स वर ज्या पद्धतीच्या सिरियल येतात त्या किंवा ट्वेंटी फोर सारखी सिरियल आपल्याकडे सुद्धा आली केलेली अशा सिरियल मध्ये काम करायला आवडेल तुला आ, हो मला निश्चित आवडेल रॅदर वेगवेगळ्या पण मला असं वाटतं ना त्या त्या माध्यमाची तिथे गंमत आहे ना आज टेलिव्हिजन बघणारं माध्यम आणि तुम्ही आज जे ओटीटीचं म्हणालात तर ते ओटीटीचं माध्यम या माध्यमांमध्ये जी माणसं ती माध्यम जास्त प्रमाणात पाहिली जातात म्हणजे ऑफकोर्स असं सर्वे जे सांगतो त्याप्रमाणे त्या त्या माध्यमाची गरज आणि त्या त्या माध्यम त्या त्या माध्यमाला पाहणाऱ्या लोकांची मानसिकता हे ठरवून मला वाटतं तिथे तिथे ती कामं केली जातात पण कलाकार म्हणून डेफिनेटली सगळं एक्सप्लोर करायला आवडेल किंवा मिळाले तर जास्त आवडतील नाही नाही खरं तर मला म्हणजे मी स्पष्ट असले तरी कुठेतरी आज इतक्या वर्षानंतर कुठल्या गावात जावं कुठे बाहेर जावं तर लोक आपुलकीने जेव्हा म्हणतात की अरे ही तू अगदी आमच्या घरातली वाटतेस आम्हाला किंवा आम्हाला तुझ्याकडे बघून आपलेपणा वाटतो तर मला ना हे या कॉम्प्लिमेंट जास्त आवडतात स्वतःसाठी आणि कनेक्ट होतात कनेक्टही होतात बरोबर पण त्याच्या सिनेमाचं क्षेत्र इतकं दिवसेंदिवस बेभरवशाचं होत आहे सिनेमे चालले तर खूप काम मिळतं नाही चाललं तर कोणी विचारत नाही तुम्ही सतत समोर दिसणं त्याच्यासाठी काय वाटेल ते लोक करतात हे आपण बघतो सोशल सुद्धा इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल आणि याच्यातून कुठेतरी नै नैराश्य येतं त्या नैराश्यातून अनेक कलावंत बघतो आपण आत्महत्या करतात आत्ता परवा काही एक, एक एका मुलीनी एक अभिनेत्री कुठल्या सिरियलची तिने आत्महत्या केली तर हे फ्रस्ट्रेशन किती हवी होत असत त्याच्यातून कसं बाहेर पडलं पाहिजे कसं बाहेर पडलं पाहिजे खरं तर ना हा फार व्यक्तिगत मुद्दा झालेला आहे आणि कुठेतरी मला असं वाटतं की त्याही पेक्षा तू कशी बघते ह्या सगळ्या गोष्टीकडे नाही आता कोविडच्या पिरियडमध्ये प्रत्येकानेच हा पिरियड पाहिला आहे जिथे कधी तुमच्याकडे काम आहे कधी नाही आहे कधी तुम्ही घरी बसलात आणि येस मी सुद्धा त्या पिरियडमधून डेफिनेटली गेले पण तुम्हाला इथून शाबूत ठेवायला लागणार स्वतःला बरोबर कॉम्पिटिशन वाढली आहे मला अगदी मान्य आहे किंवा आज पटकन कुणाला तरी वाटू शकतं की तुम्हाला बोलणं फार सोपं आहे पण तसं नाही आम्ही जातोय त्याच्यातनं आज कित्येक महिने मी सुद्धा असे काढलेत की बाबा काम नाही केलंय पण ह्या सगळ्यात काय होतं आहे का तुम्हाला स्वतःला टिकवून ठेवायला लागणार बरोबर कारण बरे। अगदी तुम्हाला सोपं उदाहरण देऊ तर आपल्या जवळची असो आपल्या आजूबाजूची असो आपल्या लांबची असो एखादी व्यक्ती जर दगावली ना तर आपण माणूस म्हणून त्या माणस त्या व्यक्तीच्या घरातल्यांना आधार देऊ शकतो पण तो चार दिवस देतो आपल्याला रोज नाही देता येत त्यामुळे पाचव्या दिवशी की आज तुम्ही जे नैराश्य म्हणताय ना अगदी अगदी ऍबसल्युटली फाईन आहे की तुम्हाला नैराश्य आलं डेफिनेटली येऊ शकतं आणि माझं म्हणणं आहे की एखाद दिवशी जर तुम्हाला रडू आलं एखाद दिवशी तुम्हाला रडावं वाटलं ना मनमोकळेपणाने तेही करा पण ते केल्यानंतर स्वतःला सांगा की आता आपल्याला उठायचं आहे आणि नव्याने उभं राहायचंय कारण काय आहे ना की अप करणं हा ऑप्शनच नाहीये आपल्याला जगण्यासाठी गिवअप करूया हा ऑप्शन दिलेलाच नाहीये आणि गिवअप का करायचं आज कित्येक माणसांना आपल्याला देवाने पाच ज्ञानेंद्रिय दिली आहेत आज आपल्याला हातापायावर उभं केलेलं आहे स्वतःच्या असं असताना मला वाटतं ह्या फार बेसिक गोष्टी आहेत ज्यासाठीही काही माणसांचा झगडा असतो सो आज देवाने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पुरवलेल्या असताना आपण स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो आहे मग असं असताना गिव्हअप नाही करायला देवाने आपल्याला जगात पाठवलं त्यामुळे ये येस पिरियड येणार आहे एखादा आपण गेम खेळावा आणि गेम मध्ये आपल्याला सापसिडी मध्ये साप चावल्यानंतर आपण खालती येतो पण आपण तो गेम सोडून उठून निघून जात नाही ना पुन्हा ना एकदा तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत राहतो कदाचित चार वेळा खालती येतो पण तरी तो शेवट दिसत राहतो आपल्याला तर मला असं वाटतं की आपल्या आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोनही आपण तसाच ठेवायला हवा आणि नैराश्य आलं काही आलं तरी सुद्धा हा ऑप्शनच नाहीये हे स्वतःच्या डोक्यात समजून घ्या की मला नैराश्य आले ओके आणि ट्रस्ट मी तुमचा जवळचा मित्र तुमची जवळची मैत्रीण इन दॅट केस तुमचे आई वडील नातेवाईक सगळे हे सगळेजण चार दिवस तुमचं ऐकणार आहेत ते तुमचं दुःख समजून घेत हे म्हणू शकणार आहेत पण तुम्हालाच बाहेर पडावं लागणार आहे त्याच्यातनं दुसरं कोणी येणार नाही मदत नाही येणार लहान मुलं एखादं पडलं सगळ्यात जास्त यातना आईच्या जीवाला होतात पण ती जखम लहान मुलालाच होते ना त्याचं त्यालाच उभं राहावं लागणार आहे तुमच्या सहभागी होऊ शकतात पण ते दुःखातून बाहेर नाही तुम्हाला कोणी काढू शकत तू तु, तू नाटकात खूप काम केलीस आणि सिनेमातय सिरियल मध्ये कामं केलीत दोन्ही पैकी कुठे जास्त चांगलं वाटलं तुला प्रत्येक क्षेत्राची आपापली ब्युटी आहे असं मी म्हणेन सिरियलमध्ये काम करतानाचा खूप वेळाचा अनुभव असा आहे की वाढदिवसाच्या दिवशी ना कोणीतरी पटकन आपल्या आपल्याला डी एम करतं म्हणजे फोटो टाकून टॅग करतं कोणीतरी आपल्याला आणि त्याच्यात असं आपल्याला पाहून छान वाटतं की आ, टेलिव्हिजनच्या स्क्रीनला वाढदिवसाच्या दिवशी लोक आरतीने ओवाळतात की अरे तू आमच्या घरची वाटतेस आणि तुझा वाढदिवस त्यामुळे आम्ही इथून घरातन तुला औक्षण करतोय ही टेलिव्हिजन मधली सगळ्यात मोठी अचीव्हमेंट आहे सो येस टेलिव्हिजन तर मला आवडतच ते अगदीच मला बोलवत आलंय आजपर्यंत नाटकाचं म्हणाल तर कलाकार म्हणून काम करताना आपण एखादी इमोशन व्यक्त केल्यानंतर पटकन समोरचा कानोसा आपण घेत असतो आणि समोरच्यांकडून त्या रिॲक्शन तुम्हाला त्या क्षणी केलेल्या कामाची मिळते आणि छान वाटून जातं हो। काही वेळा नाटक करताना आपण एखादा पंच टाकतो आणि समोरून कोणी हसत नाही किंवा रिएक्ट होत नाही तेव्हा भीती वाटायला लागते आणखी मोठी जबाबदारी वाटते आणि आणखी जोमाने आपण पुढचा परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करतो तेच कधीतरी इतकी पटकन ती रिएक्शन मिळते की छान वाटून जातं सो हे थिएटरचं झालं थिएटर मध्ये ज्या रिॲक्शन मिळतात कधी फनी गोष्टी सुद्धा घडत असतील हो हो नक्कीच घडतात अनुभव आहेत आता हे बंद नाटक असं नाही नाही एक वेगळाच किस्सा आहे मला आता ह्याच्याबद्दल आठवत की मी प्रशांत दादांबरोबर प्रशांत दामलेंबरोबर कार्तिक आजत घुसली हे नाटक करत होते आणि आमचा पुण्याचा प्रयोग चालू होता आणि ह्या प्रयोगाच्या मध्ये दादा बसलेत सोफ्यावर आणि मी तिथे उभी आहे आणि ह्या इथल्या विंगेतन मला एक मांजर आत येताना दिसली आणि मला प्रशांतदादांचं लक्ष माझ्याकडे असल्यामुळे त्यांना ते लक्षात नाही आलं आणि मी ते उभी होते आणि मला दिसलं की हे आता पुढे येत आहे बरं मला मांजरांची भीती वाटते तर माझ्या हो डोक्यामध्ये डायलॉग बोलताना सगळं चक्र सुरू की हे जर पुढे आलं तर आपण काय करायचं <laughs> कसं करायचं नाटक थांबवायचं नाहीये हे कुठेतरी आता दादांबरोबर काम करताना त्यांच्याकडनं मी हे खूप शिकले की शो मस्ट गो हो, ऑन हो, हो। कारण दादांची आयडेंटिटी प्रत्येकाला माहितीये की ते एखाद्या ऑडियन्समध्ये फोन वाजला तरी पटकन त्यांनाही नाटकात सामील करून घेतात त्यामुळे ते थांबवायचं नाहीये असं म्हटल्यानंतर ते आलं ना पटकन यांना माहितीच नाही आणि ऑडियन्स मध्ये पण हा फुटला आणि काही तर मी पटकन डायलॉग मध्ये असा डायलॉग घेतला की आता तुम्हाला मी नकोशी झाली म्हटल्यावर तुमच्या घरातली प्राणी पण तुम्ही माझ्या अंगावर सोडणार आहात का पण मी तसं होऊ देणार नाही मग त्यांना कळलं की तिथे मांजर आलंय हा <laughs> सो असे खूप वेळा किस्से घडलेत किंवा प्रेक्षकांमधून काही प्रेक्षकांमधून हा मला आहे मी जेव्हा नुकतंच नाटक सुरू केलं होतं तेव्हा माझी होणार सुन्मी या घरची नवाची मालिका सुरू होती आणि ज्या मालिकेमध्ये माझा प्रेग्नन्सीचा ट्रॅक होता आणि अगदी सातवा आठवा महिना आणि एक्झॅक्टली आणि ना ते इतकं झालं होतं की लोक ऑलमोस्ट असं त्यांना कन्व्हिन्स झालं होतं की हिला बघितलं की तिला त्या प्रेग्नन्सीच्या वेशातच बघायचंय सो मला तेव्हा ना खूप वेळा अनुभव यायचे की नाटक सुरू झाल्यावर पहिली दहा मिनिटं ती कुजबूज ऐकू यायची हीच आहे का नाही केवढी बारीक दिसते अगं नाही हिला कुठे पोट आहे हे सगळं ऐकू यायचं तेव्हा आणि इनफॅक्ट नाटकाचा प्रयोग झाल्यावर लोक मागे याय तेव्हा अशा भाबडेपणाने काही आजी म्हणायच्या पण की तू एवढ्या उड्या नको त्या वगैरे दोनच प्रश्न होते पण हो असे भाबडे अनुभव आले छान प्रशांतचा उल्लेख केला प्रशांत सोबत नाटकात काम करताना प्रशांत खूप उत्तम गातो तुला कधी एखादं गाणं असावं असं वाटलं नाटकात हो असं मला वाटलंय आणि गुणगुणावसही फार वाटतं पण असं पुन्हा होतं की अरे आपल्याला तेवढं छान गाता येईल की नाही मग नाटकात नाही इथं गाऊन दाखवू शकते सगळ्या प्रेक्षकांसाठी तू मी शाळेत असताना असं स्पर्धांमध्ये वगैरे आपण गातो ना तसं सांजे गोगुळी बरेचदा गायचे सो मग मी त्याच्या एक चार हो, हो, ओळी तुम्हाला ऐकून दाखवते धूळ उडवी गाई निघाल्या धूळ उडवीत गाई निघाल्या श्याम वाटा बुडाल्या श्याम वाटा बुडाल्या परत तिच्या सवे पाखरांचे थवे परत तिच्या सवे ख पैल घंटा घुमे रावळी सांज येवळी सावळी क्या बात वाय प्रशांतला ऐकवतो मी तुला नक्की गाणं गायला देईल तुला आणि चांगलं गाते व तू एवढं नाटक करते सिरियल करते सिनेमे केले हे सगळं करत असताना देखील आपण बऱ्याचदा बोललो मध्ये तुम्हाला एक नाटक काहीतरी वेगळं लिहून काढायचं आहे काहीतरी वेगळं हे, हे म्हणजे सतत काहीतरी वेगळं करायचं हे म्हणजे त्या फील्डमधली इन्सिक्युरिटी म्हणून वाटतं की नाही खरंच मनापासून काही वेगळं करायचं काय नेमकं कर? नाही नाही देवाच्या कृपेने इनसिक्युअर मला कधीच नाही वाटलं आय व्हेरी कम्फर्टेबल इन माय ओन स्किन आणि खरं सांगू तर मी असं वेगळं वेगळं काहीतरी आपण आता करूया म्हणून मग आलेल्या ऑपॉर्च्युनिटीज नाकारल्या तसंही झालेलं नाही आहे माझ्याकडे येणारी प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी मी फार म मनापासून स्वीकारली आहे आणि अगेन व्हेरी फॉर्च्युनेट की फार वेगळ्या वेगळ्या भूमिका माझ्या वाट्याला आल्या ते करायची खूप मजा आली म्हणजे आता कार्टिका जत घुसली मधली कांचन फार वेगळी होती आणि त्याच मधली एक जान्हवीची भूमिका होती जी तिच्या अगदी दायऱ्यां तिच्या ज्या काही स्वतःसाठी लिमिटेशन्स आहेत ते सांभाळून वावरणारी होती आणि ही मुलगी बापाच्या डोक्यावर मिर वाटणारी होती oh, oh. त्याच्यानंतर ते टेलिव्हिजन झाल्यावर मी शुभ्रा केली शुभ्रा ही अत्यंत ठाम जे तुम्ही म्हणालात की स्वतःची भूमिका घेणारी होती किंवा सिनेमांमधलं म्हणावं पण ह्या सगळ्या भूमिका माझ्याकडे आल्यात मी शोधलं काहीच नाहीये आणि जे आलंय ते मी तसं प्रामाणिकपणे करत गेले पण येस मला जर का गिव्हन अ चॉइस काही करायचंय असं वाटलं तर मी डेफिनेटली अशा पद्धतीचं काम शोधलं असतं पण ते न शोधता वेगवेगळ्या पद्धतीचं येत गेलं ते खूप छान तू आता वेगळं काहीतरी विचार करतेस हो नक्कीच आहे मला लिखाण करायला आवडतं आणि कुठेतरी मला नाटक दिग्दर्शित करण्याची इच्छा आहे त्यामुळे मी लवकरच एक नाटक डिरेक्शन मध्ये मला जर करायला मिळालं तर मला आवडेल त्या दृष्टीने माझा प्रयत्नही चालू आहे माझा एक स्टोरी वाईन्स नावाचा चॅनल आहे ज्या चॅनलवरच्या गोष्टी मी स्वतः लिहिलेल्या आहेत सगळ्या त्या मी डिरेक्ट केलेल्या आहेत त्यामुळे यस आज एवढी वर्ष ऍक्ट्रेस अभिनेत्री म्हणून काम केल्यानंतर काहीतरी आणखी थोडंसं वेगळं आपण करूया असं मनात आहे अर्थात अभिनेत्रीपणा सोडायचा नाहीये मला कारण कॅमेऱ्याच्या समोर तर येत राहायचं आहे पण त्याच्या बरोबरीने काहीतरी आपल्या विचारांना शब्दरूप प्राप्त व्हावं किंवा आपला कुठेतरी एक थॉट प्रोसेस आहे त्यानुसार आपल्या डोक्यातली पात्र जी आहेत ती तशी तशी वावरावी त्यांना आपल्याकडून कुठेतरी हातभार मिळावा यासाठी माझा मला ह्या सगळ्या गोष्टी करायची इच्छा आहे आमचा एक आपला लोकमतचा सखी मंचा कार्यक्रम होता त्याला तू आली होती वसईला हो आणि तू खूप छान बोलली होतीस त्यावेळी आणि महिलांनी काय काय केलं पाहिजे कसं कुठल्या गोष्टीत पुढे आलं पाहिजे हे जे काही तू सांगत होतीस त्या दृष्टीने काही विचार आहे वेगळा काही हो असे विचार तर डेफिनेटली खूप आहेत जसं अगदी आपल्या सुरुवातीला इंटरव्ह्यूच्या तुम्ही मला म्हणालात की एखादी भूमिका करताना ठामपणे गोड आणि वेगळी दिसते तर ते ठामपणे मत मांडणं हे कुणाला तरी विरोध करण्यासाठी नाहीये पण मला असं वाटतं जन्माला आलेल्या प्रत्येकाला ना स्वतःचं स्वत्व टिकवण्याचा अधिकार आहे त्यासाठी कुठेतरी हे ठामपणे मत मांडणं आणि कुठेतरी अट्टहास करणं असतं किंवा आज तुम्ही जे म्हणालात तर कलाकार म्हणून आपण समाजामध्ये काय हातभार लावू शकतो किंवा आपण जर का आज वैचारिक काहीतरी पेरा पेरावसा आपल्याला वाटलं तर ते कुठून करू शकतो म्हणूनच कदाचित स्टोरी वाईन्स या चॅनलची निर्मिती कुठेतरी आज झालेली आहे त्याच्यातनं छोटे छोटे विचार आज मांडण्याचा मी प्रयत्न करते कारण अगेन मगाशी आपण एक मुद्दा बोललो की आजच्या जनरेशन मधलं कदाचित टॉलरन्स कमी झालाय पटकन नैराश्य येतं माणसांना त्यात त्यांची काही चूक नाही कारण कॉम्पिटिशन वाढत चालली आहे सगळं वाढत चाललंय पण अशा ह्याच्यात आपण अप करून चालणार नाही हे जे मी मगाशी म्हणाले की आपल्याकडे ऑप्शन नाही आहे पण असं म्हणूनही प्रत्येकाला देवाने मेंटली सेम नाही बनवलंय कोणाची सहनशक्ती कमी आहे कोणाची जास्त आहे पण प्रत्येकापर्यंत इंडिव्हिज्युअली पोहोचता नाही आलं तरी पण आपल्या कलेच्या माध्यमातून किंवा आपल्या विचारांमधून आपण लोकांना ते द्यायचा प्रयत्न करूया कारण बरेचदा असं होतं माहिती अतुल सर की आज कमेंट्स वाचायला गेलं ना युट्यूबवरचे किंवा एखाद्या इंटरव्ह्यूच्या खालचे तर त्याच्यात ना पटकन असं दिसतं की आज हे ऐकायची गरज होती आणि तुमच्याकडून हे ऐकायला मिळालं आणि माझा दिवस छान गेला आज कुठेतरी हा प्रश्न माझ्या डोक्यात होता पण नकळत तुमच्याकडून त्याचं सोल्युशन मिळालं सो असा एखादा कमेंट पाहिल्यानंतर छान वाटून जातं त्यामुळे येस आता मोठ्या प्रमाणात मला माहित नाही पण आपला छोटासा हातभार आपण लावत राहूया मी या कार्यक्रमात आम्ही एक चांगला प्रसंग आणि एक दुःखद आठवण कोणती असेल असं से विचारतो पण मी तुला दुःखद आठवण एवढ्यासाठी विचारणार ज्या ज्यावेळी आपण बोललो खळखळून हसणारी <laughs> आणि अतिशय मनापासून पॉझिटिव्ह एनर्जीने बोलणारी तेजस्वीच मी पाहिली आहे तुझ्या आजवरच्या प्रवासात एखादी खूप आनंद देणारी खूप चांगली गोष्ट कोणती आहे की जी तुला शेअर करायला आवडेल खूप आनंद देणारी गोष्ट माझ्या या प्रवासात मी अगदी खरं सांगू मला जेव्हा अग्गबाई सासूबाई या मालिकेसाठी फोन आला आणि मला विचारलं गेलं की अशी अशी एक भूमिका आहे शुभ्रा नावाची तर ती भूमिका तुला करायला आवडेल का आणि अर्थात जसं मी म्हणाले की येणारं काम मी कधीच स्वीकारलं नाही असं झालं नाही आहे आणि टेलिव्हिजन सिरियल मग तो प्राईम स्लॉट मग अग्गबाई सासूबाई त्यात पुन्हा सासूबाई ह्या नावावरूनच एक जडत्व आल्यासारखं मला वाटलं की अरे आता पुन्हा काहीतरी असणार मग ते सहनशील आणि काहीतरी असं पात्र आपल्याला पुन्हा नव्याने साकारायचं आहे आणि एक दोन तीन वर्ष ते साकारलेलं असताना मला सडनली समोरून जेव्हा त्या शुभ्राचं सा पात्र सांगितलं गेलं ना तेव्हा सांगितल्यावर मला इतकं बरं वाटलं की टेलिव्हिजन टेलिव्हिजनचा संध्याकाळचा स्लॉट अग्बाई सासूबाई हे नाव आणि असं असताना एका सासूला सपोर्ट करणारी आणि तिच्याबरोबर ठामपणे उभी राहणारी की नाहीला नाही म्हणणारी आणि होला हो, हो म्हणणारी एक भूमिका आपल्या वाट्याला आली आहे आणि हे ऐकल्यावर मला इतका आनंद झाला आणि मी अक्षरशः देवाचे आभार मानले की टेलिव्हिजनवर जे तुम्ही मगाशी हो, म्हणाला हो, की ओटीटीला हो, असं होतं टेलिव्हिजनला होतच असं नाही सो असं असताना आपल्याला टेलिव्हिजनवर अशी एक भूमिका ऑफर केली आहे कोणीतरी आणि आपल्याला ती करायची आहे हा माझा खूप आनंदाचा क्षण म्हणाल तर माझ्या आयुष्यात हा खूप मोठा आनंदाचा क्षण होता या कार्यक्रमाच्या शेवटी आपण एक कन्फेशन सारखं असं म्हणतो की रिग्रेट आहे किंवा कन्फेशन आहे मला काहीतरी सांगायचं राहून गेलंय किंवा कोणाला तरी मला रिग्रेट करायचं आहे माझ्या मनात आणि ते मला तर बोलून दाखवायचंय काही आता अनेक राजकीय नेते येतात ते म्हणतात की नाही मी माझ्या मुलांना वेळ नाही देऊ शकलो असं असू तुझ्या मनात अशी कोणतं रिग्रेट आहे किंवा काही आहे का असं काय व्यक्त करशील रिग्रेट hmm. नाही मला आता सुचत नाही आहे काही एक एक गोष्ट डेफिनेटली uh, आवडेल मला शेअर करायला आणि कुठेतरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता तुम्ही म्हणालात की आम्ही मनमोकळेपणाने हसणारी आणि कायम पॉझिटिव्ह तेजश्री पाहिली आहे तर मला ना आत्ता कुठेतरी स्वतःला सॉरी म्हणावं असं वाटेल कारण करोनाचा पिरियड जेव्हा आला तेव्हा अर्थात माझे आईबाबा डोंबिवलीत होते आणि मी गोरेगावच्या घरात माझ्या घरात मी एकटी होते त्या पिरियडमध्ये सगळं बंद झालं आपण चोवीस तास घरी होतो आणि स्वतःला खूप पॉझिटिव्हली ठेवायचं त्या पॉझिटिव्ह ठेवायचं आणि वावरायचं असं म्हणताना ना करोनाचा पिरियड मी खूप छान ठेवलं स्वतःला आणि खूप वेळा माझ्या सहकलाकारांचं पण असं झालं कधी निवेदिता ताई मला फोन करायची की अगं तेजू मला काळजी वाटते तू कशी एकटी राहते आहेस काय करते आहेस वगैरे पण तो पिरियड ना मी खूप चॅलेंज घेऊन छान पार पाडला पण तो पिरियड संपल्यानंतर कुठेतरी पुन्हा एक वेव आली ना सेकंड टाईम तो पिरियड जेव्हा आला ना तेव्हा मला फार तितकं छान बॅलन्स स्वतःचं सांभाळणं जमलं नाही आणि मग कुठेतरी ना ओव्हर थिंकिंग व्हायला लागलं कुठेतरी ते एकटेपणा पण काही वेळा जाणवायला लागला काही वेळा असं स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचा विचार केल्यानंतर पण ना ती पॉझिटिव्हिटी जाते आपली एका पॉईंटला जसं मी म्हटलं की नैराश्य येतं आणि आपल्याला जर अडावंसं वाटलं तर आपण तेही करावं तर ह्या इमोशन मध्ये पण मी इतकी गुरफटत गेले ना एक छोटा पिरियड की जिकडे मग माझ्या वर डॅमेजेस झाले त्याचे कुठेतरी आपल्याला वाटत असतं की आपण मेंटली खूप स्ट्रॉंग असतो कारण आपण सातत्याने आपण छान स्ट्रॉंग राहायचे असं म्हणत असतो पण ते मनावर जे आघात होत असतात ना ते कुठेतरी कधीतरी आपल्याला सांगितलं जातं की अरे आपण आपलं शरीर गिव्हप करत का या गोष्टींना आणि ह्या गोष्टी घडल्या आणि ते मी त्यावेळी कंट्रोलमध्ये ठेवू नाही शकले आणि त्याचे रेसिप्रोकेशन किंवा त्याचे जे काही परिणाम ना ते मी आता आतापर्यंत भोगत होते की आता माझी स्किन नॉर्मलला येते आहे आता मी मधल्या काळात काम खूप केलं नव्हतं सो यासाठी हा सो आता मी पुन्हा नव्याने तुमच्या निमित्ताने आता मी पुन्हा लोकांना दिसते आता मी पुन्हा करायची तर एक नवीन मालिका घेऊन तुमच्या भेटीला येईन नवीन नवीन काम करेन पण एक मधला पिरियड होता जिकडे लोकांना सांगता सांगता जे मी सांगायचे ते मी स्वतःच्या बाबतीत करायला विसरले होते सो या मला स्वतःला त्यासाठी सॉरी म्हणावंसं वाटते या कार्यक्रमाचा शेवट आपण या नोटवर न करता छान <laughs> गाणं गुणगुण आणि आपण त्याच्यावर समोर त्याच्यानंतर कोणीच काही बोलायला नको भले पुरे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षण भर जरा विसाऊ या वळणावर या वळणावर